आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, राहुल गांधी सुरक्षित, बिघाड संशयास्पद, काँग्रेसची तक्रार. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दिल्लीहून हुबळी येथे येत असताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत राहुल गांधी सुरक्षित असून हा बिघाड संशयास्पद असल्याची तक्रार काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी दिल्लीहून हुबळी येथे जात असताना त्यांच्या विमानात उद्भवलेल्या संशयास्पद तांत्रिक बिघाडामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी रात्री उशिरा कर्नाटकच्या पोलीस महासंचालनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे संबंधित वैमानिक विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. सदर विमान ताब्यात घेऊन पायलटची चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. याच विमानाने प्रवास करणाऱ्या कौशल विद्यार्थी यांनी असे सांगितले आहे की हे विमान प्रवासादरम्यान अचानक एका बाजूला झुकून खाली आले, त्यावेळी विचित्र आवाजही जाणवला. तसेच विमान अपेक्षित वेळी हुबळीत पोहोचले नाही तर उतरवतानाही दोन वेळा असंशयी अयशस्वी ठरले, तिसऱ्या प्रयत्नात उतरवण्यात आले. हा सगळाच प्रकार संशयास्पद होता असे कौशल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. परंतु सुदैवाने या घटनेत विमानातील कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. या सगळ्या प्रकारानंतर राहुल गांधी आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.